जे लोग आता आंदोलन करत आहेत, आंदोलन करण्याची भाषा बोलत आहेत, त्यांनी मला वाटतं ते सरकारमध्ये आहेत. त्याने त्यांच्या सरकारकडे जाऊन जाब विचारावा, नाही एखाद्या क्लार्ककडून तरी एखादं पत्र घेऊन यावं की आम्ही एफआरपीचा तुकडं करणार नाही, एक रकमीचा आम्ही शेतकऱ्याला एफआरपी देऊ. आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे आता की पहिला हप्ता शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे एक रकमी मिळाला पाहिजे, आणि दुसरा हप्ता हा टप्प्याटप्प्यानं साखर विक्री झाल्यानंतर, बाय प्रोडक्ट विक्री झाल्यानंतर 300 रुपये शेतकऱ्याला मिळावा, असं 3,300 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळावेत ही आमची खऱ्या अर्थानं आजची भूमिका आहे. पण जे माणसं भूमिका मांडत आहेत शेतकऱ्याची बाजू घेऊन, ते तर सरकारमध्ये आहेत. म्हणजे एका बाजूला सरकारमधून बाहेर पडायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचा पुळका घ्यायचा, म्हणजे मगरीच्या डोळ्यातलं आसू पुसण्यातला हा प्रकार आहे. आदरणीय पवार साहेब हे मोठे नेते आहेत, प्रचंड बुद्धिवादी व्यक्तिमत्व या राज्याचं आहे. अनेकांना स्वप्न वेगवेगळी पडत असतात, तसं त्यांनाही अनेक वर्ष झालं प्रधानमंत्री पदाचं स्वप्न पडत आहे. पण मी या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं, दक्षिणेमध्ये त्या ठिकाणी राज्य पातळीवरचे पक्ष आहेत आणि त्यांचे कुणाचे 20 खासदार आहेत, कुणाचे 30 खासदार आहेत, कुणाचे 40 खासदार आहेत, कुणाचे 16 खासदार आहेत. पण तिथला मात्र कुठलाही नेता त्या पक्षाचा म्हटला नाही की भावी पंतप्रधान किंवा मला पंतप्रधान व्हायचं आहे. पण मात्र भारी आहे आपलं, 3.5 जिल्ह्याचा पक्ष आणि 3.5 खासदाराचा नेता, 350 बहुमत लागतं त्याचा मात्र पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघत असतो. आता मलाही वाटतं की त्यांचा ऐकून ऐकून आपल्यालाही एखादं असं स्वप्न पडावं, पण मला काही ते पडायला तयार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं पवार साहेब म्हणले की ती वनस्पती होती, हर्बल युक्त वनस्पती होती ती, म्हणजे हर्बल युक्त गांजा, ह्याचं संशोधन पवार साहेबांनी लावलेलं आहे, मलिक साहेबांनी लावलेलं आहे. खऱ्या अर्थानं या ज्या विद्यापीठांना, कृषी विद्यापीठांना या राज्यामध्ये जे जमलं नाही, ते आमच्या मलिक साहेबांना आणि पवार साहेबांना जमलं. नवीन वाहनाचा शोध त्यांनी लावलेला आहे, निश्चितच त्या नवीन वाहनाचं बियाणं राज्यातल्या शेतकऱ्याला द्यावं, मग हर्बल युक्त वनस्पती आमच्या बी शेतामध्ये येऊ दे आणि नवाब मलिकच्या जावायसारखं आम्हाला बी श्रीमंत होऊ दे. ही मागणी मी गेल्या 2 दिवसापूर्वी त्यांच्याकडं केलेली आहे. आणि म्हणून निश्चितपणाने एक म्हणावं लागेल की हे गांजाड सरकार आहे, हे गांजावडून सरकार चालवत आहेत, हे आता स्पष्ट यातून झालेलं आहे. कारण आपल्याकडं नवाब मलिक साहेबांचा जावय हर्बलयुक्त वनस्पतीची तंबाखू का बाळगेल, कुठून आली त्यांच्याकडं, कशी आली, म्हणजे खऱ्या अर्थानं राज्यातल्या जनतेची तुम्ही किती दिशाभूल करणार, हा सगळ्या त्यातला महत्त्वाचा प्रश्न. की या राज्याचे मुख्यमंत्री भाग्यशाली आहेत, त्यांना शेतीतलं एवढं समजतं, एवढं समजतं की त्यांचा शेतीचा सल्लागार जो आहे आदरणीय किशोर तिवारीजी, हे आर्यखांडला सोडावं, त्याच्यावर अन्याय कसा चाललेला आहे याच्यासाठी न्यायालयात गेले. म्हणजे ती गोष्ट आनंदाची आहे. जर कुणी गांजा बाळगली असेल किंवा अंमली पदार्थ बाळगले असतील तर त्याच्यासाठी शिवसेना न्यायालयात जाती, त्याचा मला खऱ्या अर्थाने मी त्याचं स्वागत करतो, मी त्याचा निषेध नाही करणार. कारण मला वाटतं की आता भविष्य काळामध्ये आपल्या राज्यामध्ये अंमली पदार्थाचा पेहरा बहुतेक शिवसेनेला करायचा आहे आणि शेतकऱ्यांच्यात भरभराटी आणायची आहे, आणि म्हणून शिवसेना न्यायालयात आर्यखांच्या बाजूने उतरलेली मी पाहिलेली आहे.